तळोदा पोलीस वसाहतीची अवस्था बऱ्याच वर्षापासून दयनीय झाली होती. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही पोलीस कर्मचारी आपल्या सेवेसाठी अहोरात्र झटत असतात. अशा पोलीस बांधवांना आपले कर्तव्य बजावून घरी गेल्यानंतर एक चांगले निवास आवश्यक असते, परंतु ते सुद्धा तळोदा पोलीस बांधवांच्या नशिबी उपलब्ध नाही. MDTV ने देखील काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळेस पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी वसाहतीची पाहणी करून नवीन वसाहतीसाठी उच्च स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले, परंतु काही दिवसानंतर त्यांची इतरत्र बदली झाली. त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक PR पाटील नियुक्त झाले. त्यांनी तळोदा येथे भेट दिली असता वसाहतीची अवस्था बघून पोलीस कल्याण निधीतून तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आदेश तळोदा पोलीस निरीक्षक KL सिंग पावरा यांना दिले. त्या अनुषंगाने पावरा यांनी पोलीस कल्याण निधी व इतरत्र मदत घेऊन वसाहतीची डागडुगी रंगरंगोटी तसेच परिसराची भोवती असलेले झाडे झुडपे काढून परिसर स्वच्छ केला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. MDTV न्यूज साठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा.